मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी ट्विट करत मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काय म्हटलेलं आहे शरद पवारांनी पाहूयात. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर मनोहर जोशींचं निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टोक्ती आणि धडाडीनं काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती. तर अजित पवारांनी काय म्हटलेलं आहे, तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.